You already have learned about reflection of light or laws of reflection. Now in this lecture, we are going to learn refraction of light, the concept of refraction, the meaning of refraction, then laws related with refraction. जसं आपण रिफ्लेक्शनचे लॉज पाहिले त्याचप्रमाणे आपण रिफ्रॅक्शनचे लॉज पाहणार आहोत. ऑल्सो वी आर गोइंग टू लर्न रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ऑल्सो वी आर गोइंग टू लर्न डिस्पर्शन ऑफ लाईट. सो लेट अस स्टार्ट विथ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. लेट अस अंडरस्टँड द मीनिंग ऑफ रिफ्लेक्शन अगेन विच आर लर्न इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. It is the process by which light and heat are sent back from the surface of opaque object. आपल्याला दोन प्रकारचे ऑब्जेक्ट ऑब्जर्व करायला मिळतात, ओपेक ऑब्जेक्ट अँड ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट. ओपेक ऑब्जेक्टची नावं सांगू शकता का? ओपेक ऑब्जेक्ट. ओपेक म्हणजे कसं? ज्याच्यातून लाईट रेज हे पास आउट होत नाहीत, थ्रूआउट जाऊ शकत नाही, अशा ऑब्जेक्टला म्हणायचं ओपेक ऑब्जेक्ट. काही एक्झाम्पल सांगू शकता बोलायचं सगळ्यांनी पटपट? ओपेक ऑब्जेक्टची उदाहरणे सांगा बरं. मेटल ऑब्जेक्ट, ऑल मेटल ऑब्जेक्ट. ऑल मेटल ऑब्जेक्ट, व्हेरी गुड. अदर एक्झाम्पल्स ऑफ ओपेक ऑब्जेक्ट, stone is also an example of opaque object. Or just Shreyesh, na Shreyesh have told us the all metal object are opaque object by which through light rays cannot pass. आपल्याला माहित आहे की light always travels in a straight line. Okay, light always travels in a straight line. And the straight path, असा एक पाथ की ज्या स्ट्रेट पाथ वरून लाईट पास होते त्याला आपण काय म्हणतो? लाईट रे. सगळ्यांना कळते का बघा? असा एक पाथ की ज्या स्ट्रेट पाथ वरून लाईट पास होते त्याला आपण म्हणतो लाईट रे. आणि हा लाईट रे एका माध्यमातून जात असताना, इट इज ऑलवेज स्ट्रेट, लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन असं आपण शिकलेलो आहे. बट इज इट ट्रू वेन लाईट चेंजेस द मीडियम? ज्यावेळी लाईट ही एखाद्या मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते त्यावेळी हे खरं आहे का? हे आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. डेफिनेशन सर्वांना समजले का बघा? It is the process by which light and heat are sent back from the surface of opaque object. असं जर ओपेक ऑब्जेक्ट घेतला की ज्याच्या थ्रू लाईट पास होऊ शकत नाही, तर त्या ओपेक ऑब्जेक्ट पासून लाईट रेज काय होतील? तर रिफ्लेक्ट होतील. आपण आकृतीमध्ये बघतोय, ओपेक ऑब्जेक्ट इज शोन हियर. हा ओपेक ऑब्जेक्ट आहे म्हणजे तो ट्रान्सपरंट नसलेला आहे. तर या ओपेक ऑब्जेक्ट वरती ज्यावेळी लाईट रेज इन्सिडेंट होतो, हा इन्सिडेंट रे आपल्याला दिसतोय. आपल्याला हे माहित आहे, या कन्सेप्ट सगळ्या आपण शिकलो, याला इन्सिडेंट रे म्हणायचं. एखाद्या एखाद्या ऑब्जेक्ट पासून किंवा लाईट पासून निघालेला हा जो स्ट्रेट पाथ आहे, लाईट रे आहे, हा लाईट रे या ओपेक ऑब्जेक्ट वरती स्ट्राईक झाला. स्ट्राईक झाल्यानंतर इट कॅनॉट पास थ्रू दॅट ऑब्जेक्ट बिकॉज इट इज ओपेक ऑब्जेक्ट. हा ओपेक ऑब्जेक्ट असल्यामुळे त्याच्यातून तो पास होत नाही. इट इज रिफ्लेक्टेड इन बॅकवर्ड डायरेक्शन. तो पुन्हा बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये रिफ्लेक्ट होतो विथ मेकिंग सम अँगल्स विथ द सरफेस ऑफ द ओपेक ऑब्जेक्ट. ओपेक ऑब्जेक्ट वरती काही विशिष्ट प्रकारचा कोन तयार करून तो काय होतो? तर रिफ्लेक्ट होतो. आता याच्यामध्ये ओपेक ऑब्जेक्टचा जो सरफेस आहे त्याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनला काय म्हणतात? Do you know? बोला. या परपेंडिक्युलर लाईनला काय म्हणायचं? इट इज कॉल्ड एज नॉर्मल. इट इज कॉल्ड एज नॉर्मल.
सगळे सगळे ऐकतायत का? से लाउडली, इट इज कॉल्ड एज नॉर्मल. हॅलो, सगळे जण ऐकताय ना? हो. आता एखाद्या लाईट लाईटच्या सोर्स पासून, समजा लाईटच्या सोर्स पासून जो रे येतो आहे, लाईट लाईट रे आपण त्याला म्हणूया, आणि तो त्या ऑब्जेक्ट वरती, ओपेक ऑब्जेक्ट वरती इन्सिडेंट होत आहे, त्याला काय म्हणायचं? इन्सिडेंट रे. काय म्हणायचं त्याला? इन्सिडेंट रे. आता हा इन्सिडेंट झालेला रे हा त्या ऑब्जेक्ट पासून पुन्हा बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये रिफ्लेक्ट होत आहे, तर त्याला म्हणायचं रिफ्लेक्टेड रे. यातला अर्थ समजून घ्या, रिफ्लेक्शन कधी आणि रिफ्रॅक्शन कधी हे आपल्याला समजलं पाहिजे. आता या आकृतीचं ऑब्झर्वेशन करा, तुम्हाला मीनिंग समजलाय का बघा? एव्हरीबडी, बोलत नाहीये तुम्ही, बोला पटपट. तुम्ही बोलला नाही की आपल्याला फास्ट जाता येत नाही बरं का. मीनिंग समजलं का सगळ्यांना? रिफ्लेक्शन ऑफ लाईट. कोण कोणी जरा मला सांगा. आदित्य, मीनिंग समजलं का? आदित्य, आदित्य आवाज येतोय का? अजित दादा, मीनिंग समजलं का? अजित दादा, आदित्य कुठे गेला? आदित्य माय खराब आहे त्या मोबाईलचा. बर, ठीक आहे. चला, तर रिफ्लेक्शन सर्वांना समजलेलं आहे. जर आपण फास्ट जातोय, उजळणी आहे. पुढच्या स्लाइडकडे आपण जाऊया. लॉज ऑफ रिफ्लेक्शन, त्यासाठी आपण या आकृतीच्या सहाय्याने लॉज ऑफ रिफ्लेक्शन समजावून घेऊया. पुन्हा एकदा तीच आकृती आहे. ओपेक ऑब्जेक्ट वरती लाईट रेज इन्सिडेंट झालेला आहे, ज्याला आपण इन्सिडेंट रे असं म्हणतो. इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर लाईट रेज. हे दोन्ही पण लाईट रेजच आहेत. मी लेझरने शो करतो. हे दोन्ही पण लाईट रेज आहेत. वन्स दिस लाईट रे इन्सिडेंट ऑन द ओपेक ऑब्जेक्ट, इट इज रिफ्लेक्टेड फ्रॉम दॅट सर्फेस. या सर्फेस वरून तो काय होतो? तर रिफ्लेक्ट होतो. आणि तो रिफ्लेक्शन होत असताना एका विशिष्ट रूलने रिफ्लेक्ट होत असतो. तो रूल आपल्याला समजून घ्यायचा आहे, तो लॉ आपल्याला समजून घ्यायचा आहे. फर्स्ट लॉ, द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडंट. इथं चुकून इकडं आय पाहिजे बरं का. ही आय, आय म्हणजे इन्सिडंट रे. इथं आय पाहिजे, इथं आर पाहिजे. ठीक आहे, इन्सिडंट रे ने नॉर्मलशी केलेला कोन जो आहे त्याला इन्सिडंट अँगल असं म्हणायचं. दिस अँगल आय एम शोईंग विथ लेझर, दिस अँगल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ इन्सिडन्स, अँड दिस अँगल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सो अँगल ऑफ इन्सिडंट अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर ऑफ सेम मेजर. हे दोन्ही जे आहेत ते समान मापाचे असतील. हा 40 degrees असेल तर हा 40 degrees. मी पुन्हा एकदा सांगतो, आकृतीमधली छोटीशी मिस्टेक आहे. इथं आय इन्सिडंट रे अँगल ऑफ इन्सिडंट इन्सिडन्स, आणि इथं आर अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तर हा जो अँगल आय आणि अँगल आर आहे, दे आर ऑलवेज इक्वल इन मेजरमेंट. दुसरा आपण विचार करूया, व्हॉट अबाउट द प्लेन. म्हणजे आता समजा आपण प्लेनचा विचार करतोय, तर आपण वहीचा सर्फेस हा एक प्लेन आहे, पुस्तकाचा सर्फेस इट इज अ पार्ट ऑफ प्लेन, तसा विचार केला तर हा इन्सिडेंट रे, ही नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे, हे तिन्ही पण काय आहेत? तर इन द सेम प्लेन. दीज थ्री लाईन्स म्हणूया आपण, दीज थ्री लाईन्स आर इन सेम प्लेन. एकाच प्लेन मध्ये असणारे लाईन्स आहेत. म्हणजे आपण जर त्याच्या समोर जर आपण एखादं पृष्ठ धरलं, तर त्या पृष्ठावरती तिन्ही पण सामावले जाऊ शकतात. सो इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल आर इन सेम प्लेन. तिसरा लॉ आपण समजून घ्या. हे लॉ समजले की आपल्याला लॉ ऑफ रिफ्रॅक्शन समजायला सोपं जाईल. इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रेज आर ऑन डिफरंट साइड्स ऑफ नॉर्मल. म्हणजे आयदर आयदर साईडला जर इन्सिडेंट रे असेल, तर दुसऱ्या साईडला रिफ्लेक्टेड रे असेल.
एक एका बाजूला राइट हैंड साइडला इंसिडेंट रे असेल तर लेफ्ट हैंड साइडला रिफ्लेक्टेड रे असेल. सो इंसिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे रिफ्लेक्टेड रे इथं रिफ्लेक्टेड पाहिजे. रिफ्लेक्टेड रे आर ऑन डिफरंट साइड ऑफ नॉर्मल. नॉर्मलच्या हे दोन्ही डिफरंट साइडला असतात, आयदर साइडला असतात. तिन्ही पण नियम समजले का बघा. पुन्हा एकदा बघा, अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर ऑफ सेम मेजर. देन इन्सिडेंट रे, नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे आर इन सेम प्लेन. एकाच प्लेन मध्ये असणार आहेत, एकाच सरफेस मध्ये ते सामावले जाऊ शकतात अशा पद्धतीने ते असणार आहे. देन इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर द अपोजिट साइड ऑर डिफरंट साइड ऑफ नॉर्मल. नॉर्मल नॉर्मल आपण म्हणतो तो काय आहे, ऍक्च्युली इट इज अ परपेंडिक्युलर लाईन. आपण जर इथं विचार केला तर ही काय आहे, तर सरफेसला परपेंडिक्युलर असणारी एक लाईन आहे. इथं जे आहे इथं ती परपेंडिक्युलर असणारी लाईन आहे. सो इट इज कॉल्ड एज अ नॉर्मल. आपण जर ज्योमेट्रीच्या भाषेत सांगायला गेलो तर आपण याला परपेंडिक्युलर म्हणूया. इन सायंटिफिक लँग्वेज इट इज कॉल्ड एज नॉर्मल. नॉर्मल इज ऍक्च्युली अ लाईन विच इज परपेंडिक्युलर टू सरफेस. आता हे जे लॉज आपण बघतो आहे, हे लॉज समजूया की आपण प्लेन सरफेसला लागू होतात. प्लेन सरफेसला जर रफ सरफेस असेल तर त्याला मात्र हा पहिला जो लॉ आहे तो लागू होऊ शकत नाही, किंवा दुसरा पण त्याला लागू होऊ शकत नाही. सो दोन प्रकारचे आपण सरफेसेस पाहिले, रफ सरफेस अँड प्लेन सरफेस. रफ सरफेसला हे लॉज लागू होत नाहीत, मात्र प्लेन सरफेसला मात्र हे लॉज हे लागू होतात. आपण आता रिफ्लेक्शन जे पाहतो ते सगळं प्लेन सरफेसशी संबंधित लॉज पाहत आहोत. सर्वांना समजलं का बघा. ओके समजले का. एखाद्या कोणतरी सांगा पटकन, ज्यांना शंका आहे त्यांनी बोला. हो सर. ज्यांना शंका असेल त्यांनी नाही असं समजून विचारा शकता. दोन मिनिट, एकच मिनिटात विचारा, पुढचा पार्ट पाहतात. ओके चला, तर सगळ्यांना समजलं असं आपण अपेक्षित करूया. आता आपण ओपेक ऑब्जेक्ट अँड ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट याचा थोडासा आकृतीच्या साह्याने पाहिलेला आहे भाग. ओपेक ऑब्जेक्टच्या पाठीमागे दडलेली आकृती आपल्याला दिसू शकत नाही. आपण आणखी ओपेक ऑब्जेक्ट काय बघणार आहे एवढा ऍक्टिव्हिटी मध्ये आपण समजून घेणार आहे. आता हा जो आहे पहिला आपल्याला आकृतीमध्ये दिसतोय तो ओपेक ऑब्जेक्ट आहे. दुसरा जो आपल्याला दिसतोय तो ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट आहे. ज्याच्या पाठीमागे असणारी किंवा बिसाइड असणारी आकृती आपल्याला सहजपणे दिसू शकते अशा ऑब्जेक्टला म्हणायचं ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट. आणि ज्याच्या पाठीमागे असणारी आपल्याला ऑब्जेक्ट दिसू शकत नाही त्याला आपण ओपेक ऑब्जेक्ट म्हणतो. आता दिसू शकत नाही याचा अर्थ काय, लाईट रेज फ्रॉम दॅट ऑब्जेक्ट, तो ऑब्जेक्ट जो त्याच्या बिहाइंड आहे बिसाइड आहे त्याच्यापासून निघालेले लाईट रेज आपल्या त्या डोळ्यापर्यंत पोहोचत नाहीत. एखादी आकृती आपल्याला दिसते म्हणजे काय, समजा आपण इथून ऑब्झर्व करतोय, वेअर ऑब्झर्विंग फ्रॉम हिअर, इथून ऑब्झर्व करत असताना या इथं ऑब्जेक्ट एखाद असेल, या ऑब्जेक्ट पासून निघणारा लाईट रेज आहे तो या ओपेक ऑब्जेक्ट मधून पास होऊ शकत नाही आणि त्यामुळे तो आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. इथं मात्र काय होतं, ट्रान्सपरंट जे आहे हा ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्या बिहाइंड असणारा एखादा जर ऑब्जेक्ट असेल त्याच्यापासून निघणारे जे लाईट रेज आहेत ते आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे वी कॅन सी दॅट ऑब्जेक्ट थ्रू दिस ट्रान्सपरंट मीडियम ऑर ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट. आपण त्या ट्रान्सपरंट ऑब्जेक्टच्या बिहाइंड असणारा ऑब्जेक्ट ऑब्झर्व करू शकतो, इथं मात्र तो आपण ऑब्झर्व करू शकत नाही. बिकॉज लाईट रेज इमिटेड बाय दॅट ऑब्जेक्ट आर नॉट पासेस थ्रू दॅट ओपेक ऑब्जेक्ट. ओपेक ऑब्जेक्ट मधून तो लाईट रेज हा आपल्या डोळ्यापर्यंत पास होऊन येत नाही. ओके समजले का बघा. नेक्स्ट आता बघूया आपण. Thank you.
आता आपल्याला ऍक्टिव्हिटी करायची, त्यामुळे मी प्रेझेंटेशन सध्या स्टॉप करतोय. ओके तुम्हाला मी आता काही एक्सपेरिमेंट दाखवतोय. हॅलो सर, आता हा जो आहे मेटल, श्रेयसने सांगितलं किंवा सगळ्यांना माहित आहे की हा मेटल ऑब्जेक्ट आहे, याच्या बिहाइंड जर एखादी वस्तू मी धरली तर ती तुम्हाला दिसते का? बोला बोला, दिसते का? नाही नाही. बिकॉज लाईट रेज इमिटेड फ्रॉम दिस ऑब्जेक्ट आर नॉट पासेस थ्रू दॅट मेटल ऑब्जेक्ट ऑर ओपेक ऑब्जेक्ट. ओपेक ऑब्जेक्ट मधून ते पास होत नाहीत आणि ओपेक ऑब्जेक्ट मधून ते पास न झाल्यामुळे काय होत आहे तर आपल्याला तो ऑब्जेक्ट सीम होत नाही, विजिबल होत नाही. पण हे जर आपण एखाद्या ग्लासच्या बाबतीत बघितलं तर ग्लास इज अ ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट आणि त्यामुळे काय होत आहे तर हा ऑब्जेक्ट जो आहे याच्यापासून इमिट झालेले लाईट रेज हे आपल्या डोळ्यापर्यंत रीच होतात, आपल्या डोळ्यापर्यंत ते सहजपणे पोहोचतात. सो वी कॅन ऑब्झर्व दॅट ऑब्जेक्ट, वी कॅन सी दॅट ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ द ट्रान्सपरंट मीडियम ऑर ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट. सो फ्रॉम दिस टू ऑब्जेक्ट विच इज द ओपेक ऑब्जेक्ट, मेटल डिश ऑर ग्लास जार, विच इज द ओपेक ऑब्जेक्ट? ओपेक ऑब्जेक्ट कोणता आहे? हॅलो, आय एम आस्किंग समवन. यस यस, मेटल डिश इज अ ओपेक ऑब्जेक्ट अँड विच इज अ ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट हियर, ग्लास जार और मेटल डिश? ग्लास जार. ग्लास जार, ओके. सो नाव लेट अस स्टार्ट फर्स्ट ऍक्टिव्हिटी. आपल्याला पहिली ऍक्टिव्हिटी आता स्टार्ट करायची. याच्या पाठीमागे जो व्हाइट शेड आहे तो तुम्हाला दिसण्यासाठी आहे, आकृती दिसण्यासाठी. आपण ट्रान्सपरंट मीडियम इथं घेतलेला आहे आणि या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये आता एक पेन्सिलच ठेवतोय. आता पेन्सिल तुम्हाला त्या ट्रान्सपरंट मीडियम मधून दिसते व्यवस्थित? हो सर. हो, आता या ऑब्जेक्टला पाहताना आपण काय केलं तर ती पेन्सिल आहे वर्टिकल धरलेली, वर्टिकली म्हणजे त्या सर्फेसला वर्टिकली परपेंडिक्युलर असणार आहे. आपण काय करूया, आता या ग्लास जार मध्ये पाणी घेऊया. Okay, we have taken water inside the glass jar. Now observe this pencil again. I am putting it vertically perpendicular. What is your observation? Ajun kay pani hote hai thodu. So that you can observe it easily. So I am putting this pencil vertically upward. Perpendicular, vertically perpendicular. What do you observe here? What is about the shape of the pencil? Jad, tip. Okay. Ajun kunacha kay vegla observation? What is change about the visible pencil? Visible pencil baddal kay badal dishto aplyala? Width jaast vatte ka length? Width. Okay, so it is same of bigger width. आपल्याला त्याची विड्थ वाढलेली वाटते, बरोबर आहे. Now आता मी काय करतो, slightly ती पेन्सिल ठेवलेली आहे. आता आपल्याला काय ऑब्झर्व करता येते बघा बरं. आता आपल्याला
पेन्सिल स्ट्रेट लाइन दिसते का? नहीं. सो इट इज नॉट, इट इज स्ट्रेट, बट व्हेन वी आर पुटिंग दिस इन टू मीडियम्स, आपण ही पेन्सिल दोन मीडियम मधून पाहतोय, ऑब्जर्व करतोय, थ्रू दिस ग्लास अँड थ्रू दिस वॉटर, तर दोन्ही मध्ये आपण जर विचार केला तर या ग्लास मधून पाहत असताना एक मीडियम आहे एअर आणि दुसरा मीडियम आहे वॉटर, तर दोन्ही मध्ये लाईट रेज पास होत असताना डिफरंट अँगलने पास होत असतात. सो वी आर नॉट, वी आर ऑब्झर्विंग दॅट पेन्सिल इन बेंड शेप, आपल्याला ती बेंड झाल्यासारखी वाटते आहे. आणि बेंड झाल्यासारखी का वाटते? तर लाईट रेज जे पास होतात प्रत्येक ऑब्जेक्ट मधून त्याचा पाथ जो आहे तो इथे चेंज झालेला आहे. एअर मीडियम मधून आणि वॉटर मधून लाईट रेज पास होत असताना त्याचा पाथ जो आहे तो आपल्याला चेंज झालेला दिसतो. सो वी आर नॉट लुकिंग अ स्ट्रेट पेन्सिल बट द बेंडेड पेन्सिल, आपल्याला ती बेंड झालेली पेन्सिल दिसते. ओके, एनी डाऊट, एनी क्वेश्चन? काय क्वेश्चन आहे का बघा. ओके, लेट अस स्टार्ट नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. आपण दुसरी ऍक्टिव्हिटी करणार आहोत. आता आपण पुढचा जो एक्सपेरिमेंट करणार आहोत, आधी आपण ट्रान्सपरंट मीडियमचा एक्सपेरिमेंट केला. वी आर टेकिंग नाउ ओपेक ऑब्जेक्ट लाईक मेटल डिश, ओके, अँड वी हॅव टेकन हिअर स्मॉल मार्बल स्टोन. हा मार्बल स्टोन सर्वांना दिसतोय, इज इट विजिबल टू यू? येस. ओके, नाउ आय एम पुटिंग दिस मार्बल स्टोन इनसाइड द डिश. Now, is it observed to you? तुम्हाला तो दिसते का? हो हो. ओके, आता दिसते का? नाही. बघा, नक्की नाही. मी काय केलेलं आहे, तुमच्या आईज पासून जे डिस्टन्स आहे त्या डिशच, ते डिस्टन्स वाढवलेलं आहे, आणि डिस्टन्स वाढवल्यामुळे तो ऑब्जेक्ट आता आहे का, ऑब्जेक्ट तो त्या डिश मध्ये, मेटल डिश मध्ये आहे का? एकदा खात्री करूया, आहे का बघा, आहे. ओके, मी फक्त काय केलंय, डिस्टन्स त्याचं वाढवलेलं आहे आपल्यापासून, आणि डिस्टन्स असं वाढवलेलं आहे की तो आपल्या डोळ्याला सीम होत नाही किंवा विजिबल होत नाही. ओके, नाव आय एम पोरिंग वॉटर इन साइड दॅट डिश. स्टार्ट करूया आपण. नाव डू यू ऑब्झर्व दॅट ऑब्जेक्ट? येस. काय झालं असेल, त्याची जागा बदलली का आपण, किंवा डिश मी हलवली का परत? नाही, परंतु आपल्याला आता जे लाईट रेज, आधी जे आपण लाईट रेज ऑब्झर्व करत होतो ते थ्रू एअर आपल्या डोळ्यापर्यंत रिच होत होते, आता हे ऑब्जेक्ट काय करतायत, तर दोन मीडियम मधून प्रवास करतायत. एक पहिला प्रवास त्यांचा ह्या वॉटरचा, वॉटर मधून हे या ऑब्जेक्ट पासून इमिट होणारे लाईट रेज पूर्वी फक्त एअर एअर थ्रू आपल्या डोळ्यापर्यंत येत होते, आता ते दोन माध्यमातून होतात. एक पहिलं माध्यम म्हणजे थ्रू वॉटर आणि दुसरं माध्यम एअर आहे. So, light rays, when changes the medium, ज्यावेळी लाईट रेज एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल होतात त्यावेळी ते आपला पाथ आहे तो चेंज करत असतात. ओके, आणि त्यामुळे त्यांचा पाथ चेंज होत असल्यामुळे आपल्याला डायरेक्टली एअर मीडियम मध्ये जो ऑब्जेक्ट विजिबल होत नव्हता तो आता जो पाथ चेंज केला आपण किंवा दोन मीडियम मधून त्याचा प्रवास आपण अलाव केला त्यामुळे आता तो ऑब्जेक्ट आपल्याला विजिबल होत आहे. ओके, डू यू अंडरस्टँड दॅट ऍक्टिव्हिटी? सर्वांना ऍक्टिव्हिटी समजली का? ओके,
आपण पुन्हा एकदा आता शेअरिंग करूया प्रेझेंटेशन. हा तुम्हाला पहिली ऍक्टिव्हिटी, वी हॅव सीन द फर्स्ट ऍक्टिव्हिटी रिलेटेड विथ द ट्रान्सपरंट मीडियम अँड पेन्सिल. सेकंड ऍक्टिव्हिटी रिलेटेड विथ मेटल डिश दॅट इज ओपेक ऑब्जेक्ट अँड अ मार्बल स्टोन. नाव लेट अस टर्न ओव्हर नेक्स्ट पॉइंट दॅट इज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता आपल्याला दोन गोष्टीमध्ये रिफ्लेक्शन कुठं दिसलं आणि रिफ्रॅक्शन कुठं दिसलं. रिफ्लेक्शन रिफ्लेक्शन साठी कोणता मीडियम महत्वाचा आहे? ट्रान्सपरंट की ओपेक? रिफ्लेक्शन साठी कोणता मीडियम महत्वाचा आहे? ट्रान्सपरंट की ओपेक? ओपेक.